गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, मी पठाण इद्रिस टॉपर 777 जीके या यूट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत करत आहेत। आज आपण एक महत्त्वाचा आणि एक दिन विशेष हा एक मुद्दा या ठिकाणी आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। आज 22 एप्रिल आहे। 22 एप्रिल या दिवशी पूर्ण जगभरामध्ये एक दिवस साजरा केला जात असतो आपल्या पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून, आपल्या पृथ्वीच्या दृष्टिकोनातून। कारण आपलं पर्यावरण आणि आपली पृथ्वी ही सध्या खूप महत्त्वाची आहे आणि पर्यावरण आपलं सगळं बिघडत चाललेलं आहे, प्रदूषण वाढत चाललेलं आहे, त्याच्यामुळे जे आहेत आपल्या पृथ्वीची भट्टी बिघडलेली आहे। तर ही जी पृथ्वी आहे या पृथ्वीला मदर्स मानून, आई मानून, माता मानून एक दिवस साजरा केला जातो दरवर्षी 1970 पासून 22 एप्रिल या दिवशी। तर या दिवसाचे महत्व आपण आजच्या लेक्चरमध्ये या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य आहे, आजचा दिवस जागतिक वसुंधरा दिन म्हणून साजरा केला जातो। जागतिक वसुंधरा दिन किंवा यालाच आपण जे आहे अर्थ डे असं सुद्धा म्हणू शकतो, वर अर्थ डे असं म्हणू शकतो। याला 22 एप्रिल रोजी साजरा केला जात असतो। आता 2020 जागतिक वसुंधरा दिन खास यासाठी आहे की हा जो आहे 2020 50वा जागतिक वर्ष वसुंधरा दिन साजरा करण्यात येत आहे आजच्या दिवशी। परंतु आता सगळीकडे कोरोनाचा कहर आहे, त्याच्यामुळे मोठ्या स्वरूपामध्ये हा साजरा होणार नाही। तरी सुद्धा आपल्याला जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्ताने आपल्या पृथ्वीशी संबंधित बऱ्याच काही गोष्टी करणं गरजेच्या आहेत। जसं आपली पृथ्वी नष्ट होऊ लागलेली आहे, ओझोनचं जे छिद्र आहे ते खूप मोठं झालेलं आहे, त्याच्यानंतर नद्या प्रदूषित झालेल्या आहे, त्याच्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी जरी तुम्ही गेले तर वेगवेगळ्या शहरामध्ये जे आहेत हवा प्रदूषण एवढं वाढलेलं आहे की त्या ठिकाणी गुदमरायला होतो। या सगळ्या गोष्टी आहेत, त्याचा परिणाम आपल्या पृथ्वीवरती होत आहे। उदाहरणार्थ पृथ्वीला नष्ट करणाऱ्या काही बाबी आहेत, त्यामध्ये प्लास्टिक सगळ्यात महत्वाचं आहे। प्लास्टिक हा जो मुद्दा आहे याच्यामुळे पृथ्वीचा सर्वात जास्त ऱ्हास होत आहे। त्याच्यामुळे जे आहेत भारतामध्ये आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे आहेत सिंगल यूज प्लास्टिक वरती बंदी आणलेली आहे। 15 ऑगस्ट 2019 रोजी ज्यावेळेस आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून भाषण देत होते त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं आहे की आपण आपल्या भारतामध्ये सिंगल यूज प्लास्टिक बंद करू आणि त्याची अंमलबजावणी आपल्याकडे सुरू झालेली आहे 2 ऑक्टोबर 2019 रोजी गांधी जयंतीच्या निमित्ताने। आणि त्याच गांधी जयंतीच्या निमित्ताने आपल्या मोदी साहेबांनी जे आहे एक टार्गेट ठेवलेलं आहे की आपल्याला सिंगल यूज प्लास्टिक पासून जे आहे मुक्त व्हायचं आहे। तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की आपण कोणतं टार्गेट ठेवलेलं आहे किंवा कोणत्या वर्षापर्यंत आपल्याला सिंगल यूज प्लास्टिक मध्ये जे आहे मुक्ती मिळवायची आहे। तर हा एक प्लास्टिक नावाचा महत्वाचा घटक आहे जो पृथ्वीवरती ऱ्हास घडवून आणत आहे। त्याच्यानंतर वृक्षतोड, खूप मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षतोड झालेली आहे, मग शहरीकरण असेल, औद्योगिकीकरण असेल, इतर बऱ्याच गोष्टी आहेत, त्याच्यामुळे जे आहेत वृक्षतोड खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे आणि त्याचा परिणाम आपल्या पृथ्वीवरती झालेला आपल्याला बघायला मिळतो। त्याच्यानंतर मानवी संसाधन पर्यावरणाबद्दल कमी जागरूकता आहे की आपल्या पृथ्वीवरती जे आहेत मानवी संसाधन पर्यावरण जे आहे त्याच्याबद्दल जे आहेत लोकांमध्ये कमी जागरूकता आहे। त्याचबरोबर वने सुरक्षा कायदा जो आहे त्यामध्ये बऱ्याच देशांनी शिथिलता केलेली आहे। उदाहरणार्थ जर आपण ब्राझीलचा विषय घेतला तर ब्राझीलमध्ये जे आहे 2019 मध्ये अमेझॉन जंगलामध्ये खूप मोठ्या स्वरूपामध्ये आग लागली होती किंवा वनमा लागला होता। कारण तिथल्या सरकारने जे आहे तिथले जे वनाचे वन संवर्धन करणारे जे कायदे आहेत त्यामध्ये शिथिलता आणली होती, त्याचा परिणाम पृथ्वीवरती होत आहे। आणि पृथ्वीला शोषण करण्याची प्रवृत्ती प्रत्येक व्यक्तीमध्ये झालेली आहे की जे आहेत निसर्ग आहे, निसर्गासोबत कसंही केलं तरी आपल्याला काही परिणाम होणार नाही। या सगळ्या गोष्टीमुळे जे आहेत पृथ्वीचा ऱ्हास सध्या होऊ लागलेला आहे याची जाणीव काही वर्षापूर्वी लोकांना झाली। म्हणूनच अमेरिकी सिनेटर होते गेलार्ड नेल्सन यांनी जे आहेत अमेरिकेमध्ये 1970 मध्ये जे आहेत 1970 मध्ये 2 कोटी लोकांना जमवली होती आणि पर्यावरण संरक्षणाच्या संबंधित एक मोठी रॅली त्या ठिकाणी आंदोलन त्या ठिकाणी करण्यात आलं होतं आणि तेव्हापासूनच जे आहे तर हा जागतिक वसुंधरा दिन साजरा केला होतो। पहिला जागतिक वसुंधरा दिन जो आहे 22 एप्रिल 1970 रोजी साजरा झालेला आहे, त्याच्यामुळे ह्या गोष्टी या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत। आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा दिवस बघत आहोत तर 22 एप्रिल 1970 ला पहिला दिवस या ठिकाणी साजरा झालेला आहे आणि 2020 मध्ये 50वा जागतिक वसुंधरा दिन साजरा करण्यात येत आहे। 2020 50वा आहे। त्याच्यानंतर अमेरिकन सिनेटर गेलार्ड नेल्सन यांनी ही संकल्पना मांडली होती आणि त्यांनीच पहिला हा दिवस सुरू केला होता। म्हणूनच
त्यांना फादर्स ऑफ मदर डे असं म्हटलं जातं. फादर्स ऑफ मदर डे, कारण आपण याला मदर डे सुद्धा म्हणतोय. असे हे गेलार्ड नेल्सन या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. 22 एप्रिल हा दिवस असा आहे. जर आपण पृथ्वीच्या उत्तर गोलार्धामध्ये गेलो तर उत्तर गोलार्धामध्ये वसंत ऋतू सुरू झालेला असतो त्या ठिकाणी 22 एप्रिलला. आणि दक्षिण गोलार्धामध्ये जर आपण गेलो तर त्या ठिकाणी शरद ऋतू असतो असा हा 22 एप्रिल दिवस आहे. अर्थ डे नेटवर्क नावाची एक संघटना आहे, ही संघटना लक्षात ठेवायची. अर्थ डे नेटवर्क ही संघटना या दिवसाचं जागतिक नेतृत्व करत असते. अर्थ डे नेटवर्क ही संघटना जागतिक वसुंधरा दिनाचं जागतिक नेतृत्व करत असते. युनोने 2009 मध्ये 22 एप्रिल रोजी आंतरराष्ट्रीय पृथ्वी मातृ दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे तो दिवस कंटिन्यू त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि त्या दिवसासाठी दरवर्षी वेगवेगळ्या थीम ठेवल्या जात असतात. आपल्याला परीक्षेमध्ये थीम वरती प्रश्न विचारला जात असतो, त्याच्यामुळे आपल्याला थीम या ठिकाणी काही वर्षाच्या माहिती असणं गरजेचं आहे. आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून ह्या थीम ठेवण्यात येऊ लागलेल्या आहेत. जर आपण 2016 विचार केला तर 2016 थीम होती पृथ्वीसाठी वृक्ष. खूप गरजेचं आहे, कारण या ठिकाणी वृक्ष तोडमुळे आपल्या पृथ्वीचा ऱ्हास झालेला आहे. म्हणून 2016 थीम ठेवण्यात आली होती पृथ्वीसाठी वृक्ष. 2017 थीम ठेवण्यात आली होती पर्यावरण आणि हवामान साक्षरता. लोकांमध्ये याच्याबद्दल जागरूकता नाही, साक्षरता नाही, त्याच्यावरती साक्षरता लोकांमध्ये निर्माण व्हावी म्हणून 2017 थीम ठेवण्यात आली होती. त्याच्यानंतर 2018 थीम प्लास्टिक प्रदूषणाचा अंत, कारण प्लास्टिक प्रदूषण एवढा वाढलेला आहे की त्याचा अंत करणं गरजेचं आहे. मला सांगा पर्यावरण दिन केव्हा साजरा केला जातो तो मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि कोणत्या वर्षी प्लास्टिकशी संबंधित थीम ठेवण्यात आली होती पर्यावरण दिवसाची, ती पण कमेंट बॉक्स मध्ये मला त्या ठिकाणी त्याचं उत्तर द्या. तर या ठिकाणी 2018 जागतिक वसुंधरा दिनाची थीम प्लास्टिक प्रदूषणाचा अंत असं ठेवण्यात आलेलं आहे. 2019 म्हणजे मागच्या वर्षीची थीम होती प्रोटेक्ट अवर स्पीशीज, म्हणजे वेगवेगळ्या प्रजाती आहे आपल्याकडे, वेगवेगळ्या प्राण्यांच्या प्रजाती आहेत, वेगवेगळ्या वृक्षांच्या प्रजाती आहेत, या सगळ्यांना प्रोटेक्ट करणे, यांचं संरक्षण करण्यासाठीच जे आहे 2019 थीम होती. आणि 2020 जो 50वा दिवस साजरा करण्यात येत आहे, या 2020 थीम ठेवण्यात आलेली आहे क्लायमेट ऍक्शन. क्लायमेट ऍक्शन म्हणजे पर्यावरणा संदर्भात आपल्याला कारवाई त्या ठिकाणी करायची आहे. असा हा दिवस आजच्या दिवशी म्हणजे 22 एप्रिलला साजरा होत आहे. याचा उद्देश आहे की पर्यावरण संरक्षणासंबंधी उपाय करणे, जगभरामध्ये पर्यावरणाच्या संरक्षणासंबंधी उपाय करणे, त्याचसोबत पर्यावरण संरक्षण संबंधी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, हा महत्वाचा उद्देश आहे हा दिवस साजरा करण्याचा. अशा स्वरूपाचा हा जागतिक वसुंधरा दिवस आजच्या दिवशी साजरा करण्यात येत आहे. ही सगळी माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे. त्यासाठी आज सकाळी सकाळी हा एक महत्वाचा मुद्दा पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी मी घेतलेला आहे. आणि सर्वांना मी या ठिकाणी आवाहन सुद्धा करेल की पृथ्वीच्या रक्षणासाठी सर्वजण एक येणं गरजेचं आहे. त्यासाठी झाडं वगैरे लावणं गरजेचं आहे, प्रत्येकाने एक एक झाड लावणं गरजेचं आहे.